नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या क्लासमध्ये आपल्याला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स यामधला महत्त्वाचा बीट स्टडी करायचा आहे ज्याचं नाव आहे मायक्रोस्पोरेन जेनेसिस ओके द नेम इट सेल्फ इंडिकेट मायक्रोस्पोरेन जेनेसिस या शब्दाचा जर आपण थोडक्यात जर विग्रह केला तर आपल्याला लक्षात येतं मायक्रो मीन्स स्मॉल स्पोर म्हणजे काय एक पोलन ग्रेनचा जो स्पोर असतो तो स्पोर आणि जेनेसिस म्हणजे काय तर फॉर्मेशन म्हणजे ॲज वी नो दॅट इन्साईड द प्लांट आर इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांटमध्ये काय होत असतं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं तर हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना मेल गॅमेटचं फॉर्मेशन होत असतं कशाचं मेल गॅमेट मेल गॅमेटचं फॉर्मेशन होत असतं त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पोलन ग्रेनचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं होतं हे स्टडी करायला पाहिजे ओके okay? तर सर्वात अगोदर आपल्याला डेफिनेशन डिस्कस करायची आहे दॅट व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय मायक्रोस्पोरेन जेनेसिस ओके सो द नेम इट सेल्फ इंडिकेट मायक्रो म्हणजे कसा तर स्मॉल स्पोर म्हणजे काय तर एक स्पोर आहे स्पोर फॉर्म ठीक आहे जेनेसिस म्हणजे काय तर फॉर्मेशन स्पोर आहे पण कसा आहे मायक्रो आहे अलग लक्षात ठीक आहे आता यामध्ये मायक्रोस्पोरेन जेनेसिसमध्ये मध्ये काय होतं समजून घ्या एक सेल असते ज्याला म्हणतो आपण एम एम सी म्हणजे ही असते डिप्लॉईड फॉर्ममध्ये ही कोणत्या फॉर्ममध्ये असते डिप्लॉईड फॉर्ममध्ये असते अँड दिस सेल अंडर गोज अ स्पेशल टाईप ऑफ डिव्हिजन दॅट इज रिडक्शन डिव्हिजन रिडक्शन डिव्हिजन अँड रिडक्शन डिव्हिजन इज नथिंग बट मिऑसिस त्याला काय म्हणतो आपण मिऑसिस असं म्हणत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या क्लास हो? या क्लासमध्ये आपण काय पाहत आहोत मायक्रोस्पोअर म्हणजे मेल गॅमेटचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होत असतं तर यामध्ये आपण डेफिनेशन जी काही आहे मायक्रोस्पोर एंजेनेसिसची ती डिस्कस केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला हे जे काही ओव्हल स्ट्रक्चर दिसत आहे कशाचं तर पोलन ग्रेनचं ते स्ट्रक्चर सुद्धा चांगल्या पद्धतीनं या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे ओके तर आपण पाहू शकतो की जी मेगास्पोर मदर सेल जी नेहमी डिप्लॉईड फॉर्ममध्ये असते तर डिप्लॉइड म्हणजे काय तर डिप्लॉईड म्हणजे काय एखाद्या सेलमध्ये जेव्हा दोन सेट असतात क्रोमोझोमचे त्याला आपण डिप्लॉइड असं म्हणतो आणि जेव्हा हॅप्लॉईड म्हणजे काय तर जेव्हा आपल्याला एक दोन तीन चार सिंगल सेटच्या किती सेल मिळाला आपल्याला चार सेल मिळालेल्या आहेत त्या कंडिशनला आपण हॅप्लॉईड म्हणत असतो ठीक आहे तर मेगास्पोर मदर सेल अंडर गोज मिऑसिस मेगास्फोर मदर सेल आपण काय म्हणत असतो आर्चिगोनियम जे पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला छान पद्धतीने मी समजावून सांगेल की मेगास्फोर मदर सेल ही कशी सेल असते काय असते ठीक आहे नाव दि सेल अंडर गोज अ स्पेशल टाईप ऑफ डिव्हिजन दॅट इज मिऑसिस अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ फोर हॅप्लॉईड मेगास्फोर

इज बिकम मॅच्युअर पोलन ग्रेम असतात पोलन ग्रेन जे काही असतात हे कशामध्ये मॅच्युअर होत असतात तर एन्थरच्या पार्ट मध्ये मॅच्युअर होत असतात वन बाय वन वी आर गोइंग टू डिस्कस द स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन पोलन ग्रेनचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला छान पद्धतीने डिस्कस करायचं आहे ठीक आहे तर यामध्ये आपण पाहिलं असेल जी बाहेरची रेड कलरमध्ये तुम्हाला जी लाईन दिसत आहे त्याला आपण काय म्हणतो <coughs> एक्झाईन काय म्हणतो आपण त्याला एक्झाईन ओके द ओके द लेअर ऑफ द पोलन ग्रेन इट इज कॉल्ड ॲज एक्झाईन एक्सटर्नल साइडला आहे म्हणून आपण काय म्हणतोय त्याला एक्झाईन असं म्हणतो ठीक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं असेल की त्याच्यामध्ये जे आहे त्याला आपण असं म्हणतो इंटाईन खूप सोपं आहे बघा बाहेरच्या लेअरला काय म्हणलो आपण एक्झाईन असं म्हणलेलं आहोत आणि मधल्या लेअरला काय म्हणलेलं आहोत आपण इंटाईन असं म्हणलेलं आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये जे पोर्स दिसत आहेत काय दिसत आहेत पोर दिसत आहेत त्या पोरला आपण जर्म पोर असं म्हणतो काय म्हणतो आपण त्याला जर्म पोर ओके एक्झाईन आणि इंटाईन आणि त्याचबरोबर काय आहे याच्यामध्ये जर्म पोर आहे याच्यामध्ये आपल्याला सायटोप्लाझम सुद्धा दिसत आहे सायटोप्लाझम सुद्धा दिसत आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर यामध्ये न्यूक्लियस सुद्धा आहे ठीक आहे न्यूक्लियस सुद्धा आहे आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की इथे जे काही दोन लेअर्स आहेत ठीक आहे एक्झाईन जी काय कशी लेअर आहे एक्सटर्नल आहे आणि इंटाईन कशी आहे तर इनरलेअर आहे आणि हा जो पोअर आहे या पोरला आपण काय म्हणत असतो जर्म पोर काय म्हणत असतो जर्म पोर ओके ऍट द टाइम ऑफ जर्मिनेशन पोलन ट्यूब अरायजेस फ्रॉम धिस जर्म पोअर ह्या जर्म पोर मधून जी काही पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब अराईज होत असते जी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अगदी छान पद्धतीने डिस्कस करायची आहे ओके तर विद्यार्थी मित्र हो, ज्या वेळेस आपण या दोन कवरिंग डिस्कस करत असतो पोलन ग्रेन मध्ये दोन कवरिंग्स असतात एक आउटर असते आणि एक एक्झाईन असते आणि याच स्ट्रक्चरला ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येईल वेन एव्हर द क्वेश्चन विल आस्क एक्झामिनेशन दॅट राईट अ नोट ऑर डिस्क्राईब इन डिटेल द स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन देन यू हॅव टू राईट डाऊन सम इंट्रोडक्टरी पार्ट रिगार्डिंग द पोलन ग्रेन सच सचॅज द स्ट्रक्चर ऑफ द पोलन ग्रेन इज ओव्हल पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे ओव्हल आहे त्याचबरोबर आपण पाहतो की हा युनि न्यूक्लिएटेड आहे कसा आहे युनिन्युक्लिएटेड की हॅप्लॉइड हा हॅप्लॉइड असतो हॅप्लॉइड म्हणजे कसा तर यामध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असतो म्हणजे नेहमी हा च्या फॉर्म मध्ये असतो म्हणजे काय नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम्स म्हणजे पोलन ग्रेनच्या मध्ये फक्त एकच सिंगल सेट असतो क्रोमोझोमचा त्याचबरोबर आपल्याला शिकायचं आहे की जी बाहेरची लेअर आहे इंटाइन आणि ही जी दिसते एक्झाइन ह्या दोन्ही स्ट्रक्चरला ह्या दोन्ही लेयरला बनून जे स्ट्रक्चर बनत असतं लेअरचं पोलन ग्रेनचं त्याला आपण स्पोरोडर्म असं म्हणत असतो काय म्हणत असतो स्पोरोडम एक्झाममध्ये बऱ्याचदा विचारला गेलेला प्रश्न आहे ठीक आहे तर लक्ष द्या सर्वांनी <coughs> न्यूक्लियस जो आहे हा न्यूक्लियस याच्यामध्ये डिप्लॉईड म्हणजे काय आहे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहे हा सायटोप्लाझम आहे आता पोलन ग्रेनचं जे काही स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरमध्ये इंटाईन आणि एक्झाईन दोन्ही कंबाईनली ज्या आपण कन्सिडर करत असतो तेव्हा त्याला आपण स्पोरोड म्हणत असतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्झाईन इग्जाइन, हा जो एक्झाईन आहे एक्सटर्नल लेयर ऑफ द पोलन ग्रेन इट इज मेड अप ऑफ ए स्पेशल टाईप ऑफ कंपोनंट दिस इज नॉन बायोडिग्रेडेबल नॉन बायोडिग्रेडेबल नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे कसा तर हा इझिली डिग्रेड होत नाही म्हणजे हा प्रोटेक्शन प्रोवाइड करण्याचं काम करत असतो ठीक आहे जोपर्यंत हा पोलन पोलनग्रेन व्यवस्थितरित्या जर्मिनेट होत नाही त्याला आ, एक फेवरेबल कंडिशन जोपर्यंत मिळत नाही कंडिशन कंडिशनमध्ये तो काय करत असतो त्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी मदत करत असतो ओके कोणता कॉम्पोनंट स्पोरोपोलॅनिंग कोणता कॉम्पोनंट आहे तो स्पोरोपोलॅनिंग कशामध्ये प्रेझेंट आहे एक्झाईन मध्ये म्हणजे द एक्झाईन लेअर इज मेड अप ऑफ स्पेशल टाईप ऑफ नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल दॅट इज स्पोरोपोल्याने वाईल द टाईम द टाईम जे इनर लेयर आहे कशाचं पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरचं हे कशापासून बनलेलं आहे तर सेल्युलोज आणि पेक्टीन सेल्युलोज अँड पेक्टीन ठीक आहे सिल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेलं जे काही कव्हरिंग आहे ते म्हणजे कोणतं आहे आणि जे आहे आपला हा एक्झाईन कशापासून बनलेला आहे तर हा पासून बनलेला आहे कशापासून बनलेला आहे स्पोरो, बन बन स्पोरो ओके तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यापासून आपल्याला रिवाईज करायचा आहे आपण काय शिकलो या क्लासमध्ये आपण कुठला चॅप्टर शिकवत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट यामध्ये आपण सर्वात महत्वाचा बीट जो स्टार्टिंगमध्ये खूप शिकणं गरजेचं आहे तो मैक्रोस्पोर एंड जेनेसिस नेम इंडिकेट मैक्रो मे कसा छोटा एकदम माइक्रोस्कोपिक स्पोर कसा तो राउंडेड फॉर्म एकदम छोटा सा फॉर्मेशन मेगा स्पोर मदर सेल जी डिप्लॉइड कंडीशन मे इट अंडर गोज अ स्पेशल टाइप ऑफ डिविजन दैट इज मी ओके एंड देर इज अ फॉर्मेशन ऑफ फोर हेप्लॉइड मेगा स्पोर फर्दर दिस इज गेट स्ट्रक्चर ऑफ द पोलन ग्रेन्स पुढे हे चालून जे आहे पोलन ग्रेन्स मध्ये कन्व्हर्ट होत असतात ठीक आहे तर यामध्ये आपल्याला बघितलं जे काही पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे हे युनिसेल्युलर आहे युनि युनिन्युक्लियट आहे यामध्ये दोन प्रकारच्या लेअर्स आपल्याला पाहायला मिळतात बाहेरच्या लेअरला आपण एक्झाईन असं म्हणतो तर आतमधल्या लेअरला आपण इंटाईन असं म्हणतो कंबाईनली दोन्ही ज्या लेअर्स आहेत त्याला आपण स्पोरोडर्म असं म्हणतो दोन्ही सेलचे एक्झाईन आणि इंटाईन यांचे कॉम्पोनंट्स वेगवेगळे आहेत पेक्टीन आणि सेल्युलोज पासून बनलेली लेअर आहे तुमची इंटाईन आणि एक्झाईन जी आहे ही एक्झाईन एका स्पेशल टाईपच्या नॉन बायोडिग्रेडेबल कॉम्पोनंट पासून बनलेली आहे त्याचं नाव आहे स्पोरोपोल्यान काय नाव आहे त्याचं स्पोरोपोल्यानिन त्याचबरोबर हे झालं पूर्ण स्ट्रक्चर झालं पोलन ग्रेनचं इथपर्यंत तुम्हाला हे स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे आणि इथून पुढच्या सेशनमध्ये इथून पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट शिकायचं आहे पोलन ग्रेनचं ज्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की या पोलन ग्रेनच्या मध्ये मेल गॅमेट फाईट कशा पद्धतीनं तयार होत असतात ठीक आहे भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये